नमस्कार, मी कल्पना। माझ्या रेसिपीमध्ये तुमचे खूप स्वागत आहे। आज आपण ढोबळी मिरचीची झटपट एक 5 ते 7 मिनटात भाजी बनवतो आहे। तर बघा, मी 250 ग्रॅम 2 प्रकारच्या ढोबळ्या मिरच्या घेतल्यात। या गावरान ढोबळ्या मिरच्या आहेत, याची भाजी खूप चवदार लागते। तर देठं काढून घेतलेत आणि यांना आपण कट करून घेऊया। तुम्हाला तिखट मिरची नको असेल तर बिया काढू शकता तुम्ही, पण मी बियासोबत हिला कट करून घेतले। तर पहा, अशा प्रकारे सर्व मिरची आपण कट करून घेतली। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, 1 छोटा चमचा जिरे, चवीनुसार मीठ, 1/2 वाटी सुकं खोबरं घेतलंय किसलेलं आणि 1/2 वाटी भाजलेले शेंगदाणे। या झकास व्हिडिओला लाईक तो बनता आहे ना, तर मग व्हिडिओ खालील बटन दाबून लगेचच लाईक करा ना। आपण याला बघा, ओबड धोबड असं रवेदार वाटून घेतले। खूप बारीक नाही वाटायचं, नाही तर मग मिरचीची भाजी आपली चिघट बनते। कढई गरम आहे, यामध्ये 1 चमचा तेल घातले। तेल गरम झाल्यावर 1/2 चमचा जिरे, 1/2 चमचा मोहरी घालूया, 2 चिमूट हिंग घालूया। जिरे मोहरी हिंग छान तडतडला आहे, मग ही मिरची घालूया। तर तुम्ही अशाच प्रकारे सिमला मिरचीची सुद्धा भाजी बनवू शकता, खूप झटपट बनते। तर सकाळच्या घाई गडबडीमध्ये टिफिनसाठी सुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता। खायला पण खूप अप्रतिम लागते, खूप झटपट बनते। आपण हिला आता 2 मिनिट परतून घेतले आणि झाकण ठेवून 2-3 मिनिट वाफ काढून घेऊया। आता आपण हिला व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। यामध्ये आता हे वाटण घालूया। वाटण घातल्यानंतर पुन्हा व्यवस्थित परतून घेऊया। तर आपल्या वाटणामध्ये मीठ आहे, मिठामुळं छान याला ओलसरपणा येतो। 2 मिनिटाकरता लो गॅसवरती झाकण ठेवूया। तर बघा, 2 मिनिट झालेत, पुन्हा हिला हलवून घेऊया। 1/2 छोटा चमचा हळद घालूया, पुन्हा मिक्स करून घेऊयात। तर जास्त आपल्याला गॅस फुल नाही करायचा, नाही तर आपली मिरची करपू शकते। स्टीलची कढई आहे, त्यामुळं लो गॅसवरती एकदम हळूहळू हिला शिजवून घ्यायचं आहे। व्यवस्थित हलवून पुन्हा झाकण ठेवून वाफ काढून घेऊया। थोडंसं पाणी घालूया, हवं तर तुम्ही 2-3 शिपकेसुद्धा पाण्याचे देऊ शकता। आणि कोथिंबीर घालूया। बघा, कोथिंबीर घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊया। जास्त पण या भाजीत पाणी नाही घालायचं, नाही तर मग चवदार नाही लागत ही भाजी। अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे, म्हणजे हा मसाला मिरची व्यवस्थित शिजल्या जाते। आता 1-2 मिनिट पुन्हा झाकण ठेवून मीला शिजवून घेतलंय। आता हलवून घेऊया। बघा, तर आपली मिरची आता छान शिजत आलेली आहे, सुंदर अशी बनलेली पण आहे। कलर बघा किती छान आला आहे, कोरटी कोरटी झालेली आहे। मसाला पण एकदम प्रॉपर शिजलेला आहे। आता पुन्हा 2 मिनिट झाकण ठेवून आपण वाफ काढून घेतलेली आहे। तर 2 ते 3 वेळेस मी झाकण ठेवून हिला छान हलवून घेतलंय। तर बघा, आपली झटपट ढोबळी मिरची तयार आहे। दाबून पाहूया, एकदम प्रॉपर शिजलेली पण आहे, छान अशी कोरडी कोरडी झालेली आहे। तर बघा, आपली गरमागरम भाजी तयार आहे। तुम्ही हिला मसाले भात, वरण भात जेवणासोबत खा, टिफिनसाठी बनवा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, खूप खूप शेअर करा। चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन पण क्लिक करा। थँक्यू।